मुळे यांना असं वाटतं की मुलगीच गोल फिरते, गोल फिरते याचा अर्थ सुन असतात ना, तर ते खायचा हे आईला नाही वडिलाला पाहिजे. तर ते गोल जर फिरली तर मुलगी, आणि साइड टू साइड वेने जर फिरली तर मुलगा होईल. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये वर्षा मी कृष्णा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. या इथेच आम्ही बसून आपला प्रेग्नेन्सीचा एक व्हिडिओ जो की रिव्हील केला होता आठवत इथेच बसून, आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की येस गुड न्यूज आहे. आणि आज आता नववा महिना संपत येतोय, अगदी काही दिवस राहिलेत आपल्या क्युरिओसिटी खूप वाढत चालली आता. हो, तर एक फन वे म्हणून आणि बऱ्याच जणींची रिक्वेस्ट होती म्हणून हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, आणि कमेंट यावरती खूप आहेत की आम्हाला तो व्हिडिओ पाहायला आवडेल ज्याच्यामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे. आणि अशा कमेंट तर भरपूर आहेत, मी काय म्हणतो त्याला काउंट करू शकत नाही एवढ्या की ताई तुला मुलगाच होणार, ताई तुला मुलगीच होणार. तर मग ते बऱ्याच जणींच होत की तू तुझ्या वेणी एक्सपिरियन्स कसे शेअर कर, आणि आम्हाला ते ऐकायला आवडेल की नेमकं म्हणजे काय काय तू कुठले एक्सपिरियन्स घेतलेस काय या थ्रू आउट द प्रेग्नेन्सी मध्ये. एक फन वे म्हणून तरी मुलगा जरी असेल किंवा मुलगी जरी असेल तरी ते आमचंच आहे, आम्हाला तितकंच ते प्रिय असणार आहे आणि त्याचं तितकंच छान वेलकम होणार आहे. आता ते देवाच्या हातात आहे की मुलगा असेल की मुलगी, आणि आमच्यात असं म्हणतात की डोंगरा चाडून काय कळतंय की काही असलं तरी ते लक्षात येत नसतं, पण एक प्रेडिक्ट असतात किंवा भाकीत असतात, अंदाज असतात. बघूया आपण हे नंतर काय कसं होतं ते आपल्याला एक्सपिरियन्स नंतर येणार आहे की नाही. काही भाकीत असतात आणि आपले जे जुने लोक आहेत तर ते म्हणत असतात की हे असं आहे किंवा मग पोटाचा आकार असा आहे तर तेच होणार तेच होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी एक फन म्हणून तुम्ही आणि एक्सपिरियन्स म्हणून जस्ट एक आपण एन्जॉय करूया जस्ट फन म्हणून, बाकी काही कोणी हे सिरियसली घेण्याची अजिबात गरज नाही, कारण याला कुठलाही वैज्ञानिक किंवा तांत्रिक आधार नाही असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे काही जणी असं पण हे करू शकतात की नाही तिला तसं झालं म्हणजे मला असं होईलच, तर प्रत्येक प्रेग्नेन्सी ही इंडिव्हिज्युअल आणि युनिक आहे, प्रत्येकीची बॉडी वेगळी आहे आणि प्रत्येकीचा थ्रू आउट द जर्नी जो आहे प्रवास जो आहे तो वेगळा असू शकतो. सो हे डिस्क्लेमर सगळ्यात अगोदर देते आणि मग आता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया. तुमच्या आणि आमच्या मनातल्या गोष्टी आहेत का नाही, तर मी काही मुद्दे काढलेले आहेत की जे कमेंट मध्ये पुन्हा पुन्हा आलेले पॉइंट काढून ठेवले त्याचे थोडा सपोर्ट. आणि तुमच्या कमेंट मधल्या अगोदर गोष्टी घेतो, तर पहिला एक महत्वाचा पॉइंट आहे की पोटाचा आकार असो का, ताई तुझ्या पोटाचा आकार असा आहे त्यामुळे तुला मुलगाच होणार अथवा मुलगीच होणार अशा बऱ्याच कमेंट आहेत. हा, तर त्याबद्दल काय सांगशील तू, तुझा अनुभव? तर आता खरं सांगायचं तर बरेच जण काय म्हणतात माहिती का की म्हणजे आपल्या आजी किंवा माझ्या सासूबाई असतील, माझी आई असेल, ह्या एज ग्रुपच्या ज्या या अनुभवातून गेल्यात त्या सांगतात की जर पोटाचा आकार नारळासारखा असा पुढच्या दिशेने असेल, इकडे बॅकला किंवा चौकामध्ये पोट नसेल, म्हणजे पाठीमागून जर बघितलं तर ती प्रेग्नेंट लेडी आहे असं वाटतच नाही, असा आकाराचं जर पोट असेल तर ती म्हणजे मुलाला जन्म देणारी असते असं म्हणतात, म्हणजे तो पॉइंट जाणार बेबी बॉयला. सर पहिला गेलेला आहे बेबी बॉयला, कारण माझ्या पोटाचा आकार जो आहे तो पुढच्या दिशेने आहे, मागच्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर असं ओळखता पण तिथे. आणि बेबी गर्ल असेल तर बॅक साईडला पोट दिसत आणि गोल आकार पोट असतं असं म्हणतात. तर माझं पोट असं इकडच्या बाजूने वगैरे हे नाहीये, फक्त हे असं पुढे आहे. आपल्या मेकअप आर्टिस्ट म्हणलेले की तुम्हाला कोणी म्हणणार नाही इथून वरी बघितलं तर की बाबा प्रेग्नेंट आहे. तर पहिला जो मुद्दा आहे पोटाचा आकार, याच्यावरती आपल्याला आमच्या अनुभवावरून फर्स्ट पॉइंट जातो बेबी बॉय. हा, बेबी बॉय. नेक्स्ट क्वेश्चन पटापट विचारा. तर मूड स्विंग्स, तर मूड स्विंग्स माझ्यापेक्षा हे जास्त सांगतील आता या विषयावर हे बोलतील. बघा, मूड स्विंगच्या बाबतीत जर बघायला गेलं ना तर तुमच्या कमेंट मधून वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या समजलेल्या, आणि मी पण थोडं बघितलं माहिती घेतली तर मूड स्विंग जास्त जाणवली तर म्हणतात की बाबा
हट्टी वगैरे बनलं किंवा तर त्यावेळी मुलगी होते असं म्हणतात, आणि मूड स्विंग कमी प्रमाणात असतील तर ते मुलगा होईल असं म्हणतात. तर या बाबतीत मुली हट्टी असतात काय माहित नाही, मिथ असेल ते, परंतु जनरली आपली चर्चा चालती ना त्याच्यामध्ये. तर माझा अनुभव सांगतो कारण तिला ते सांगता येणार नाही, कारण प्रत्येकाला वाटतं मी नाही तशी आहे ना, किंवा मी खूप म्हणजे व्यवस्थित असं वाटतं, परंतु ते पुढे चालायला लक्षात येते बऱ्यापैकी आहे की नाही. तर माझा अनुभव असा आहे की स्त्रीच्या वेळेस काही जे मूड स्विंग्स म्हणजे काही होते बरं का, नाही असं नाही, परंतु असं हेच खायचंय मला अथवा तेच हेच अशा पद्धतीनं प्रमाण बघितलं ना तर दुपटीपेक्षा जास्त आहे यावेळेस. मूड स्विंग जे आहेत ना यावेळेस जास्त जाणवले, कारण आता ते आता नाही सांगणार मी, नंतर सांगेन मी तुम्हाला. ज्यावेळेस प्रत्यक्ष खरं होतं कुठं मला माहित नाही, परंतु खरंच जर आपल्या ते जाणवलं झालं तर त्याच्यामध्ये डिटेल मध्ये सांगेल. आणि या पॉइंट मुळे यांना असं वाटतं की मुलगीच होणार, की तू एवढी हट्टी कधीच नव्हती, एकदा म्हटलं ना की नाही, किंवा आता नाही ते करायचंच आहे हे असं तू जास्त करतेस म्हणजे ती मुलगीच आहे असं हे म्हणतात. तर सेकंड पॉइंट आपला जातो तो म्हणजे बेबी गर्ल मुलीला. यानंतर तिसरा क्वेश्चन काय आहे, तिसरा आपला जो काही पॉइंट आहे ना ज्याच्यावरनं आपण प्रिडिक्ट करू करतो आहे की नाही शक्यतो, तर ते आहे की बाबा म्हणजे बाळाच्या वडिलाचं वजन कमी अथवा जास्त, म्हणजे बाळाच्या वडिलाचं वजन वाढलं असेल तर म्हणतात की मुलगी होईल, आणि कमी जरी झालं तर म्हणतात की मुलगा होईल. याचे प्रिडिक्शन आहेत काय ते, तर आता या बाबतीत काय सांगू मी वाढलंय तुम्हाला काय सांगते, म्हणजे कारण जेव्हा जितक्यांदा आता काही वेळा हे येऊ शकले नव्हते चेकअपसाठी, जेव्हा आम्ही लातूरला वगैरे होतो तर आमचं प्लॉट खरेदीचं ते होतं, त्यामुळे मग बऱ्याचदा मी एकटीने पण गेलेली आहे हॉस्पिटलमध्ये, तर त्याच वेळेस काय ते मिस झालं असेल यांचं वजन बघण्याचं, नाही तर माझं वजन जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा त्यांचं केलंच आहे या मुद्द्यासाठी, या ह्याच्यासाठी, कारण मला पाहायचं होतं की खरंच वाढतंय का. एक आपल्या डोक्यात असतं की चला बघूया ना असं म्हणून एन्जॉय करत, खरंच होते की नाही हे आता आपल्याला ऍक्च्युअली डिलिव्हरी होईल तेव्हा कळेलच, आणि हे असं सारखं वाजलं. आता कोण हट्टी आहे तुम्ही सांगा, हट्टी नाही. तर मग हा जो पॉइंट आहे ना, तर याच्यानुसार जर विचार केला तर यांचं वजन वाढलंय, तुम्ही काय म्हणताय? हो माझं वजन वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आहे ना हा पॉइंट जातो बेबी गर्लला. आतापर्यंत दोन याच्यामध्ये म्हणजे तीन क्वेश्चन फायनली आपण काढूया की बघूया किती मुलीच्या बाजूने आणि किती मुलाच्या बाजूने, दोन मुलीच्या बाजूने. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हा बरेचसे कमेंट आले की ताई तुला कुठल्या दिशेने झोपतीस वगैरे, इन्स्टाला पण हिला वैयक्तिक आलेली आहे. तर मी ते मला असा अनुभव आला तसा अनुभव आला, आणि काही मुद्दे बघितले मी त्याच्यामध्ये असा आहे की मम्मीला जर लेफ्ट बाजून म्हणजे आहे ना कम्फर्टेबल वाटत, जर डाव्या कुशीवर कम्फर्टेबल असेल तर मुलगा होतो, आणि उजव्या कुशीवर मुलगी. तर मला ना खरं प्रामाणिकपणे सांगू का, तर मला उजव्या कुशीवर कम्फर्टेबल वाटत, त्याच कारण असं आहे की मला माझ्या डाव्या कानाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ या साईडला जर झोपलं तर कानाच्या तिथे वेदना म्हणजे जे टाके असतात तिथे वेदना व्हायला लागतात, मग त्यामुळे मी याच्यावरती आता असं नाही हे करू तांत्रिकच गोष्ट आहे तिला झोपायला. हा पण मी तरीही जाणीवपूर्वक डॉक्टरांनी सांगितलंय की बाळाला ब्लड फ्लो चांगला व्हावा यासाठी झोपताना डाव्या कुशीवर झोपा. त्यानंतर ते एक फक्त आपण म्हणतो की हेच आदर्श आहे आणि डाव्या कुशीवरच झोपलं पाहिजे, पण जर इन बिटवीन रात्री तुम्ही सरळ झोपला किंवा थोडस कूस बदलली तरी चालतं असं डॉक्टर मला बोलल्या, त्यामुळे मग मध्ये मध्ये मी उजव्या, आणि याच्यामध्ये आहे ना जे आहे ते आहे, आणि जिथं आईला कम्फर्टेबल वाटते ना ती पोझिशन म्हणजे बेस्ट असते. पण तरीही म्हणतात की जेव्हा आपण असं सरळ झोपतो किंवा पालतं तर अजिबात झोपायचंच नसतं, पण जेव्हा असं पाठीवरती झोपतो ना तर त्यावेळी बाळाच्या गळ्याभोवती नाळीचे वेडे जास्त होऊ शकतात, हे पण एक आहे. त्यामुळे मग आपण झोपताना डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे आयडियली, आणि मी झोपते पण जाणीवपूर्वक, पण मला कम्फर्टेबल वाटतं ते उजव्या कुशीवर. असं का? तर याचा हा पॉइंट जातो बेबी गर्लला. तर नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे आईचे केस. तर माझे केस तुम्ही पाहताय पूर्ण याच्यामध्ये, खरं तर पोषण चांगलं होतं कारण आपण आहार चांगला इंटेक करतो, कदाचित ते रिझन असेल, पण
बऱ्याच जणींना हार्मोनल चेंजेसमुळे केस खूप गळतात, तर माझं केस तेवढे जास्त काही गळले नाहीत प्रेग्नन्सीमध्ये. इवन मला तरी असं वाटतं की टेक्स्चर पण सुधारले केसांचं, प्लस डेन्सिटी म्हणजे घनता ती सुद्धा वाढली आहे, प्लस लेंथ पण वाढली आहे कारण की चौकाच्या खाली पडतात केस, एवढी लांबी वाढली आहे. तर त्यामुळे मग असं म्हणतात की जर केसाची जाडी वगैरे वाढली असेल तर मुलगा होतो, आणि जर काही चेंज झालं नाही अथवा ते पातळ जर झाले ना तर मुलगी होते, असं जनरली हे करतात म्हणतात, अंदाज आहे अंदाज. तर मला मग हा पॉइंट जातो मुलाला, कारण की माझे केस एकदम हेल्दी आहेत आणि छान ग्रो झालेले, त्यामुळे हा पॉइंट बेबी बॉय. तर नेक्स्ट पॉइंट, तर तेच ना, आणि विशेषतः चेहऱ्याच्या संबंधी कितीतरी कमेंट आहे की बाबा ताई तुझा चेहरा ग्लो करतोय, असा आहे तसा आहे, आणि तुला मुलगा होणार मुलगी होणार, हे कमेंट भरपूर आलेले आहेत. आपले चेहरा उजळ असेल आणि पिंपल फ्री असेल म्हणजे ग्लो आलेला असेल, तर असं म्हणजे मी तर ऐकलंय बरं का, आता इथं माझं कन्फ्युजन आहे. हे म्हणतात जे काही पॉइंट काढले तर त्यानुसार म्हणजे ग्लो करत असेल तर ती मुलगी असते असं म्हणतात, आणि यांनी पॉइंट काढले त्यानुसार हे म्हणतात की मुलगा असतो. पण मला तुमचं मत सांगायचं सांगा, आणि मी सांगते की मला एकही पिंपल आलेला नाही एंटायर प्रेग्नन्सी, उलट माझ्या स्किनचं जे टेक्स्चर आहे ते सुधारलंय. त्या अगोदर मला पिंपल्स बरेच आले होते, पण प्रेग्नन्सी मध्ये सगळा चेहरा म्हणजे काळवंडलेला तर बिलकुलच नाही, चेहरा काळवंडलेला नाही, पण पोटावरची जी स्किन आहे ना तर ती काळवंडली आहे. तर मग मी तर पण कन्फ्युज आहे चेहरा, मात्र चेहऱ्याशी आता रिलेटेड आहे चेहरा, याच्यावर ना आपण काही तर्क काढू शकत नाही. तुम्हीच सांगा कमेंट मध्ये की बाबा चेहरा ग्लो करत असेल तर असं, आणि चेहरा म्हणजे काळवंडला असेल तर असं, याच्या संबंधी तुम्ही सांगा, त्याच्यावरून आपण पुढे ठरवू आहे की नाही. हा पण मी सांगते की असं सगळेजण म्हणतात आमच्या गावाकडे वगैरे, आता माझा भैया नाही का, मला पहिल्यांदा मी प्रेग्नेंट असताना गावी गेले, मला पाहता क्षणी म्हणला मुलगा आहे, चेहरा खूप सुकलेला आहे, कसल्याही प्रकारचं तेज चेहऱ्यावर राहिलेलं नाही तुझ्या, त्यामुळे मुलगाच होतंय चेहऱ्यावरून तरी. बरोबर, तर हे गावाकडे आमच्या असं बोलतात. तर मग आता याच्यामध्ये हा पॉइंट तसं जर पाहिलं तर मुलाला जातो, आणि बरेच जण म्हणतात की चेहऱ्यावर ग्लो असेल, छान अशी गुगली मुगली स्किन झाली असेल तर ती मुलगी असते. आणि मग आता बघूया, हे तर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे, काही जण म्हणतात की ग्लो जेव्हा तुमचा जातो तर ती मुलीने तुमच्या चोरलेला असतो त्यामुळे ती मुलगी असते. तर आता इथं थोडे आम्ही कन्फ्युज आहोत, पण जर गावाकडच्या वेणी जायचं म्हटलं तर बेबी बॉयला हा पॉइंट जातो. आणि ह्याच्यावर तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा. येस, चला यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे फूड क्रेविंग. फूड क्रेविंग, तर खरं सांगू मी स्त्रीच्या वेळी एवढी फुडी कधीच नव्हते, आणि मी तशी नाही पण की मला खूप जास्त खायला आवडतंय वगैरे, मी दिवस दिवस उपाशी राहू शकते अशा टाईपची मुलगी आहे. पण काय होतं माहितीये का, ते वाजवतात माझं लक्ष दहा वाटत, दोनदा घेतला दोनदा पण. तर यावेळी मी माझा अनुभव सांगते, हे यांचा सांगतील की मला ना पहिल्या 3-4 महिन्यामध्ये तर प्रचंड वेगवेगळे पदार्थाचं असं हे व्हायचं की हे खावं ते खावं ते खावं, आणि मी ते खाल्लंय काही ना. त्यानंतर श्रीच्या वेळेस आहे ना असं काही प्रकार मला असं जाणवलं, कधीच केलं नव्हतं, जे आहे तिथे ठरलेलं होतं की डेली 100 डेअरी नारळ अंडा परत ते पंचामृत वगैरे ते असायचं, आणि ते त्यावेळी पण मी घेतलंय, पण त्याला लागून मला फूड क्रेविंग खूप झालं. फूड क्रेविंग अक्षरशः नाही, तिनं मला मी बंदोबस्त असताना सुद्धा तिने फोन केला की मला हे खाऊ वाटायला लागले, आहे ना बऱ्याच गोष्टी आहे ना, तिनं ते आऊ काढू सुद्धा तिने मला 2-4 वेळा बोललेली आहे की नाही, तुम्ही आणलं नाही बरं का. असं मी कधीच करत नाही म्हणजे जनरली, पण मला तसं स्वतःहून असं वाटायचं की नाही मला हे खायचं, आणि त्याच्यामध्ये गोड खावं असं वाटलं तर असं म्हणतात की ती मुलगी असते, आणि जर तुम्हाला चमचमीत किंवा तिखट वगैरे खावं असं वाटलं तर तो मुलगा असतो, है ना. तर मला गोड मी जास्त खात नाही, पण प्रेग्नन्सीमध्ये मी इवन सोनपापडी लाडू, आणि मला डिंक लाडू अजिबात आवडत नव्हते तरी मी ते खूप आवडीने खाल्ले.
तर गोड खावस वाटत, तर हा पॉइंट सुद्धा मुलीलाच जातो. चमचमीत पण खावडत, कन्फ्युजन आहे या मुद्द्यावरती. कारण नाही ना काय मखाना वगैरे तिने खाल्लेला आहे भरपूर. नाही असं दुसरं पण हो की पाणीपुरी असते. पाणीपुरी हो, पाणीपुरी साठी सुद्धा का पाऊस होता, माझा पूर बंदोबस्त संपला, त्यानंतर मी म्हणत होतो की नको आपण तिकडे खाली जायला, तर तिने म्हणली मला पाणीपुरी खायची. मग आम्ही मग रंगाळ्याला गेलो आणि तिथं खाल्ली पाणीपुरी. आहे ना हे आहे, पण मला गोड पण खावं वाटत नव्हतं, पण मला खावस वाटतंय यावेळेस. त्यामुळे हा मुद्दा कन्फ्युजन नाही बरं याच्यावर. त्यामुळे तरी पण हा पॉइंट मुलीला जातो, कारण मी गोड श्रीच्या वेळी पूर्णपणे अवॉइडच, म्हणजे मला काहीच वाटत नव्हतं, पण यावेळी खावस वाटलं. हो, आणि त्याच्यामध्ये एक वेळा ही सुद्धा सांगितलं होतं मला कधीच मागत नाही, म्हणजे पांढरं काय असतं ते रसगुल्ला सुद्धा हिने आवर्जून सांगितलं होतं मला आणायला. आहे ना, कधी मागत नाही. आठवलं का त्या व्लॉग मध्ये पण दिसत असेल तुम्हाला. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे मॉर्निंग सिकनेस. तर पहिले 5 महिने मला खूप जास्त झोप येत होती, खूप जास्त झोप येत होती, आणि दिवसभरात कधीही झोप येत होती, आणि मळमळ वगैरे हे जाणवत होत तिला सारखं. आणि खरं सांगू स्त्रीच्या वेळी सकाळच्या वेळी म्हणजे मी फ्रेश उठायची, पण मला एंटायर डे पण यावेळी कधीही झोप यायची. आणि हे कमी कधी झालं माहिती का, 6वा 7वा लागल्यानंतर ते फरक पडला. पण जास्त मला ना पहिल्या 5 महिन्यामध्ये तर हा अनुभव खूप घेतलाय मी, की माझ्या व्लॉग मला माहिती असायचं की मला द्यायचा हा व्हिडिओ किंवा हे, तरी पण मला झोप यायची. व्लॉग दिलेले तर मुलगा असेल तर असं म्हणतात की मॉर्निंग सिकनेस जाणवत नाही, आणि मुलगी असेल तर जाणवत. असं म्हणतात, तुमचा एक्सपिरियन्स काय कमेंट मध्ये सांगा. तर माझा अनुभव हा पॉइंट सुद्धा मुलीला जातो. हो, मुलीकडे जास्त पॉइंट चालले. सगळे जण तर म्हणतात तुला मुलगाच होईल. हा, म्हणजे जवळपास जर आपण 100 लोकांचा जर सर्व्हे घेतला आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या सदस्यांचा, तर 100 पैकी 90 लोक असं म्हणतात की मुलगाच होणार. असा आतापर्यंत तुम्हालाही माहिती आहे. यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे लिनिया नायग्रा, म्हणजे आपल्या पोटावरती एक रेश येत असते, जसं जसं पुढे पुढे मंथ जातात आणि एक्सपांड होतं पोट आणि बाळाची वाढ होत जाते तसं तसं, तर ती ब्राऊन कलर किंवा काळ्या रंगाची असल्यासारखी असते. आणि त्याची लेंथ जी आहे असं म्हणतात की खालपासून बेंबीपर्यंत जर ती असेल मुलगी असते. अच्छा, आणि जर वरतीपर्यंत असेल चेस्ट पर्यंत कसं ते मुलगा आहे असं समजतात, असं ऐकले बरं का मी. तर मग मला ना बेंबीच्या वर पर्यंत म्हणजे चेस्ट पर्यंत आहे, तर मग हा पॉइंट तसा जर पाहिला तर मुलाला जातो. आणि अजून एक याच्यामध्ये आहे, जर सरळच असेल स्ट्रेट लाईन असेल, झिगझॅग असेल किंवा वेडीवाकडे असेल तर म्हणतात की मुलगी होईल. तर झिगझॅग नाहीये, स्ट्रेट आहे. तर तो पॉइंट मुलाला, मुलाच्या धीरे. पुढचा मुद्दा आहे बघा हर्ट रेटच्या बाबतीत, म्हणजे काय बरेचसे हा ते बघितले कमेंट पण आलेत तसे आपले, किंवा फिटल हर्ट रेट किती आहे काय ते. खरं तर त्याच्यावरती म्हणजे डॉक्टर तर तसं अजिबात सांगत कुठंच नाही, कोणीच सांगत नाही. त्याच्यामध्ये असं एक म्हटलं जात बघा, 140 पेक्षा जास्त फिटल हर्ट रेट असतील तर मुलगी होईल असं म्हणतात, आणि 140 पेक्षा कमी असेल तर मुलगा होतो असं म्हणतात. मुद्दा जो आहे ना फिटल हर्ट रेट, तर मी 2-3 टेस्ट केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये ते कलर डॉक्टरच्या वेळेस बी बघितलं. प्रत्येकच वेळेस जेव्हा सोनोग्राफी केली तर त्याच्यावरती फिटल हर्ट रेट येतो, आणि तो पाहिला तर मग त्याचा पॉइंट हा, तर तो मुलाच्याच बाजूने चाललाय बरं का. हा सुद्धा एक पॉइंट आणखी मुलाचा वाढलेला आहे. चला तर आता पुढचा एक असा एक हे आहे बरं का, म्हटलं जातं की बाबा जर पूर्ण दिवस भरले म्हणजे 9 महिने 9 दिवस भरले तर ती मुलगी होत असते, म्हणजे पूर्ण वेळ घेती मुलगी वाढवण्यासाठी. आणि जर ड्यू डेटच्या अगोदर झालं डिलिव्हरी तर म्हणतात की मुलगा. अच्छा, याची गाई जास्त करतो असं आहे म्हणतात, परंतु आमच्या बाबतीत अनुभव वेळेस 9 महिने 9 दिवस होऊन 10व्या दिवशी आम्ही ऍडमिट झालो होतो, मुलगा झालेला. हे आम्ही स्वतः अनुभव, आणि कसलेही पेन नव्हती बरं का 9 महिने 9 दिवस भरून सुद्धा. त्याच्या अनुभवावरून जे बघायला गेलं तर मुलगा होतो, परंतु अगोदरचा अनुभव जर याच्या बाबतीत बघितला तर आमचा उलट आहे. बरोबर, तर 9 महिने 9 दिवस अजून व्हायचेत तरी पण थोडस जाणवते, याचा अर्थ इथं आपल्याला मुलगा होईल असं होते आपल्याला.
हा मुद्दा जातो मुलाच्याच बाजूने जातो. यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे रिंगशी रिलेटेड आहे आणि पोटाशी रिलेटेड. तर पोटासमोर जर आहे ना आपल्या केसामध्ये रिंग जर आपण आपल्या केसामध्ये होल्ड करायची आणि असं समोर जर धरलं तर ते गोल जर फिरली तर मुलगी आणि साईड टू साईड वेने जर फिरली तर मुलगा होईल असं गृहित धरलं जात आहे. दोन तुटले गोल फिरते गोल फिरते याचा अर्थ हा पॉइंट जातो मुलीला. आता पुढचा पॉइंट तो म्हणजे की लसूण. तर हे जे लसूण असतात ना खायचा कच्चा म्हणजे टेस्ट जाणवली नाही तर मुलगी होते असं म्हणतात आणि टेस्ट जाणवली तर मुलगा असं बोलल जात. हे आईला नाही वडिलाला पाहिजे ह्याच्यापेक्षा बत्तर पाहिजे काहीतरी वेगवेगळे. हा पॉइंट जाणवली नाही तर मुलगी ना मुलगा आणि एक टाय व्हायला. आता याच्या पुढचा पॉइंट असा आहे टापटिपणा आणि थोडस म्हणतात ना गबाळ्यासारखं राहणं. त्याच्यात गबाळ्यासारखं राहत असेल तर ती मुलं असतात असं थोडक्यात. म्हणजे आईला जर तस जाणवत असेल की कंटाळवाणं किंवा हे असं लेझी लेझी वाटत असेल तर म्हणतात की मुलगा होईल आणि मुलगीच्या बाबतीत असेल तर म्हणतात दररोज कुठं पण काय पण फेकलं चुकीचं आहे आम्हाला. चला आता पुढे असं काही असं तर आईला जे की काही जाणवतं ना की बाबा जास्त थकवा नुसतं झोप किंवा मग कंटाळवाणं तापटी प्रभू वाटणं म्हणजे असं. हा तर मला यावेळी ना खरं सांगू म्हणजे श्रीच्या वेळी मला असं नटणं वगैरे अजिबात आवडत नव्हतं किंवा तयार होणं किंवा आता लय आवडतं नटायला खरंच खरं. आणि बेबी शावरचा आहे ना ते हट्टच होता बरं का ते दोन तीन मुद्द्यामध्ये होतं ते म्हणत मला चार पाच वेळा मी हे केलं होतं इग्नोर केलं होतं परंतु तिची इच्छा दिसली मला ते नटणं थटणं त्याच्यात बी आलं. आणि मूड स्विंग्स मध्ये मुद्द्यामध्ये पण येते बरं का पण टापटीप राहायला असं तिला थोडं पण जमत नाही कुठली वस्तू इकडं तिकडं ते सारखं म्हणते असं टाकलं टाकताय तुम्ही सारखं असं करताय तसं करताय आणि ते किचन मध्ये मला जाऊ न देण्याचं कारण बी तेच आहे बरं का तिला असं आवडत नाही. मी कसं माझा उद्देश असतो की बनवणं चांगलं बनवणं एवढं बस ते बाकी साहित्य कुठे पडतंय काय देणं गेलं नाही फक्त मी ज्याच्यासाठी बनवतो त्याला आवडलं पाहिजे हा माझा उद्देश असतो. आणि हिचं असतं की सगळं ठेवणं सुद्धा टापटीप पाहिजे. हो म्हणजे माझं म्हणणं असतं की बनवल्यानंतर परत ते मजा जाते ना मग ते परत ते सगळं आवडायचं तर ते सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. थोडक्यात टापटीप पण असलं पाहिजे आणि हा गुण माझ्यातला जर बाळाने घेतला ना तर ते त्याच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असेल तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे कारण की ही गोष्ट खूप गरजेची आयुष्यामध्ये खूप सॉर्टेड असणं ऑर्गनाइज असणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे विचारायला सुद्धा एक दिशा मिळत असते. सॉर्टेड असतात विचार तुम्ही गोंधळलेले खूप असतात की तुम्ही जर तसं अस्ताव्यस्त सगळं करत असाल तर हा पॉइंट अगेन मुलीच्या दिशेने तर एक पॉइंट जात आहेत ते बेबी गर्लला आणि दोन पॉइंट जात आहेत ते. तर आता या सगळ्या आपल्या एंटायर व्हिडिओवरून असं वाटतंय की बेबी गर्ल पॉइंट जातात बेबी गर्लच्या दिशेने. वोटिंग वगैरे आपली जर घेतली बघितलं तर मुलगा म्हणून सगळेजण पोटाचा आकार बघून सगळे म्हणजे इवन माझा चेहरा बघितला आणि पोट बघितलं की गावाकडे पण मी जेवढ्या जणींना भेटली सगळे सगळेच म्हणलं मुलगाच आहे इवन माझी आई सुद्धा है ना. हा आणखी एक पॉइंट हा एक मोगम पॉइंट लास्टचा सांगून टाकते. आईनी सांगितलेलं आहे की जर खुबा उकळा म्हणजे माझं काय व्हायचं की उजवा पाय ना तो खूप दुखायचं आता कमी झालाय तर तो इथून कमरेच्या इथून माकड हाडाच्या तिथनं जर दुखत असेल उजवी बाजू तर तो मुलगा असतो असं आमच्या सासूआईनी सांगितले. आणि जेव्हा तुमची डावी बाजू दुखते तर त्यावेळी ती मुलगी असते. तर माझं उजवी बाजू प्रचंड दुखत होती जवळपास 7 महिन्यापर्यंत तर तो पॉइंट जातो मग म्हणजे पुन्हा तर हे नको हा कन्सिडर नको करायला तर याच्यातला अगोदरच्या पर्यंत आपण थांबू. आणि जास्त पॉइंट तर आता कुठे कुणाला गेले ते तुम्ही पाहिलंच आहे तर मी लावेन सुद्धा एडिट करताना तर तुम्हाला लक्षात येईल. तर आता मावशी आल्यात भांडे वगैरे घासायला पण आवाज यायला आमचं टार्गेट होतं की त्या याच्यात हा
व्लॉग कम्प्लीट व्हायला पाहिजे तर झालाय आणि आम्हाला मजा आली आहे हे करताना. आम्हीच विचारायला रिमाइंड झालं, पाठीमागं गेलो थोडंसं. प्रचंड हसलंय, मज्जा केली आहे, धमाल केली आहे. तुम्ही सुद्धा ऍज अ फन म्हणून हे घ्या, कुणी याला सिरियस घेऊ नका, एक धमाल म्हणून. तुमच्या आमच्यातलं कन्व्हर्सेशन, तुमचं जे म्हणणं होतं याच्या बाबतीत याच्यासाठी आहे ना, तुमच्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला पण जाणवली का. ओके चालतंय, किक मारायला लागली बाळ, आता हिला आराम करायचा, हिला फुडतोस खायला काहीतरी द्यायचं. चला आपण इथंच थांबूया, भेटूया. तुम्हाला काय वाटतं ते पण सांगून जावा. फन म्हणून वगैरे सांगितलेल्या ज्या गोष्टी असतात त्यापैकी आहे हे खरं किती खोटं किती हे आम्ही पण आपण हे एक काय मनोरंजन म्हणून बघायला काही हरकत नाही. तर चला, खूप हसलोय, खूप फ्रेश झालंय या सगळ्या ब्लॉग मुळे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगा, आणि काय होईल मला मुलगा की मुलगी हे तुम्हीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.